नमस्कार सोलापूरकर एएनसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी योगिनाथ स्वामी। आज आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या मंदिरामध्ये। योग समाधीची महापूजा ह्या ठिकाणी चाललेला आहे। अजून एक आज आमचं रहस्य आम्ही तुम्हाला सांगत आहे। ग्रंथातून असं उल्लेख आहे की जेणेकरून आज प्रत्येक मंदिरामध्ये देवस्थानमध्ये भाविक जात असतात, मग भाविक गेल्यानंतर जिथं पूजा असतं, धर्मकार्य असतं, तिथं धर्मकार्यामध्ये जे तीर्थ वाटप केलं जातं, म्हणजे जे देवाला स्थान घातलं जातं त्याला गंगा म्हणतं। गंगा म्हटल्यानंतर एका तांब्यामध्ये घेऊन ते तांभाने आपल्याला त्यांनी जे पुरोहित असू द्या किंवा भक्त असू द्या हे आपल्याला त्यांनी तीर्थ म्हणून देत असतात। जेव्हा तीर्थ आपण हातामध्ये घेतो तेव्हा पितो आणि डोक्याला लावतो हे अयोग्य का योग्य आमच्या एएनसी न्यूजच्या माध्यमातून ग्रंथातून आम्ही त्याची पडताळणी केलेली आहे। तर याची सत्यता असं जाणून आलेली आहे की डोक्याला लावणं हे अयोग्य आहे आणि योग्य आहे ते फक्त तीर्थ पिऊन आपल्या नाभी म्हणजे पोठाला लावलं पाहिजे असं ग्रंथामध्ये उल्लेख आहे। जेणेकरून प्रत्येक भाविकाने तीर्थ घेतो आणि डोक्याला लावतो हे प्रत्येकाला त्यातला उल्लेख माहीत नाही, म्हणजे ग्रंथातून जी प्रथा आहे त्याला माहीत नाही, पण ही प्रथा माहीत असली पाहिजे। म्हणून आमच्या एएनसी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे तीर्थ घेऊन डोक्याला लावणं हे अयोग्य आहे हे सत्यता आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे। चला तर मग आपण या ठिकाणी आलेलो आहोत। योग समाधीपाशी महापूजा या ठिकाणी चाललेले आहे। बाहे माम बाहे माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, बाहे माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, सत्यं शिवं सुन्दरं सिद्धरामा नित्यतृप्तमताधीश सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, मुक्त सुगल रुजत सिद्धरामा रेवणेश्वर पुत्र सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, त्रिनेत्रिधारी गुरु सिद्धरामा त्रिकालार्चितलिंग गुरु सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, भक्ति मुक्ति शक्ति दाता सिद्धरामा साक्षात शिवन रूप गुरु सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, मल्लेश गबेलसी तिनसी सिद्धरामा मसरन्ना बेग तंद सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, जंगम रोड गिरिगे नडेद सिद्धरामा लिंग नोडि अल्लंदिद्द सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, कन्नीरु सुरिसि कुळित सिद्धरामा मल्लय्यंत कमरि जगद सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, मल्लय्य यत्तिकोंड सिद्धरामा मल्लय्य गुरुसि उंड सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, मल्लय्य गुरुके तंद सिद्धरामा कैलास गैदु सोन्नलद सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, कामधेनु कल्प वृक्ष सिद्धरामा भक्तर चिंतामणि गुरु सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम गुरु सिद्धरामा, भक्त हृदय वासिप सिद्धरामा सोन्नलगि पुरद मेरव सिद्धरामा, पाहि माम सिद्धरामा पापनाश मम सिद्धरामा,
शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत गर्भदेवळामध्ये। गर्भदेवळामध्ये महापूजा चाललेली आहे आमच्या एएनसी न्यूजच्या माध्यमातून, जेणेकरून आध्यात्मिक क्षेत्र आज आपण दर्शन देत असताना जे रोजच्या रोज अयोग्य योग्य सत्य काय आहे याच्या मागचं आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व काही ग्रंथातून उल्लेख आम्ही काढून आपल्यापर्यंत एएनसी न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोच करत आहोत, जेणेकरून प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे। आज प्रत्येक देवधर्मात जात असतो। आज भारतीय संस्कृती अशी आहे की फक्त आध्यात्मिक क्षेत्रावरती आहे। भारतीय संस्कृतीचं आजपर्यंत खरोखरच पालन हे करत आलेलं आहे। देवधर्म आज जगामध्ये फक्त भारत देश हा असा एक नंबर देश आहे, कारण तिथं फक्त देवाचे भक्त भावनिक श्रद्धेत हे असे लोक आहेत। चला तर ह्या ठिकाणी आपण गर्भदेवळामध्ये आलेलो आहोत, पूजा या ठिकाणी चालू झालेली आहे।
ठिकाणी आजची पूजा समाप्त झालेली आहे. उद्या पुन्हा नवीन रहस्यावरती आपण बोलूयात, कारण की उद्या सांगायचा उद्देश एवढाच आहे की उद्या शेवटचा सोमवार आमच्या एन सी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा शेवटचा दर्शन होणार आहे. आणि आम्ही प्रत्येक अपडेट जे आध्यात्मिक क्षेत्र महाराजांच्या मंदिरामध्ये जे काही असतं ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद. शुभरात्री.